नववर्षाच्या स्वागतासाठी लोणावळ्याजवळील विसापूर किल्ल्यावर जमलेल्या पर्यटकांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दुर्गप्रेमी दुर्ग संवर्धक असल्याचं सांगत या तरुण तरुणींनी पर्यटकांना बेदम मारहाण केली. मारहाण करणाऱ्या 13 जणांविरोधात मारहाण, विनयभंग आणि दंगल माजवणं या आरोपाखाली गुन्हे दाखल करण्यात आले. या प्रकरणी पुण्यातील एक महिला पर्यटकानं तक्रार केली आहे. ही महिला पतीबरोबर नववर्ष स्वागतासाठी मळवली इथल्या विसापूर किल्ल्यावर गेली होती. त्या ठिकाणी इतरही पर्यटक होते. काही वेळात तिथं युवक युवतींचा मोठा जमाव आला आणि किल्ल्याचा परिसर घाण केल्याच्या कारणावरून वाद घालण्यास सुरुवात केली. अश्लील शब्द वापरून पुरुषांना अंगावरील शर्ट आणि बनियान काढून कमरेच्या पट्ट्यानं मारहाण केली. या मारहाणीत महिला पर्यटकाच्या हाताला गंभीर दुखापत होऊन फ्रॅक्चर झालाय. तर मुंबईतील एक पर्यटक प्रतीक गुप्ता हेही गंभीर जखमी झाले. लोणावळा पोलिसांनी आतापर्यंत 2 तरुणींसह 7 तरुणांना अटक केली आहे. काही भांडणं वगैरे चालू नव्हती, सगळे एक जागी असे वेगवेगळ्या जागी बसले होते. तेव्हा मग तिथं पोलिसांनी जबाबदारी घेतला की बाबा कोणाला काही तक्रार वगैरे किंवा भांडणं वगैरे झालेत का. तेव्हा तिथं कोणी काही बोललं नाही. ते म्हणले की काय नाही सगळा प्रकार असं काहीच नाही. तेव्हा मग खाली आल्यानंतर त्यांना तक्रार वगैरे दाखल कोणाला काय ऑफर वगैरे करायची आहे का असं विचारलं तर ते असं काही बोलले नाही. खोटा आरोप आमच्यावरती होतोय. महाराष्ट्रातल्या तमाम दुर्गप्रेमींवरती आरोप होतोय की त्यांनी मोबाईल चोरले, त्यांचं जे काही सगळं साऊंड सिस्टम आहे ते आम्ही चोरली, किंवा पेनड्राईव्ह आम्ही चोरला. आम्ही कुठल्याही प्रकारची कोणाची वस्तू घेतली नाही. आम्ही गेलो त्यांना प्रेमाने समंजसपणे सांगितलं. त्यावेळेस आमचे वादविवाद झाले, थोडीशी धक्काबुक्की झाली, पण आम्ही त्यांना जास्त काही मारलेलं नव्हतं. लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनने ITC 143 147 148 324 323 54 506 के अनुसार FIR रजिस्टर किया है. शालिनी जी, हम देख रहे हैं कि आपके हाथ में प्लास्टर लगा हुआ है. अगर ट्रेकिंग के कारण या फिर किसी तरह का हादसा होता है तो एक्सीडेंट मान के चल सकते थे, लेकिन विस्तार से बताइएगा कि क्या एग्जैक्टली हुआ उस दिन. सबसे पहले 15 साल की लड़की मेरे पास आई, तीन ही पन घेतली. तो मैंने बोला कि मेरे हाथ में स्प्राइट था. पहले तो मुझे समझा नहीं कि क्या बोल रही है. बोली तू दारू पी ली ना तूने, तो मैंने कहा नहीं. तो बोले खोटा मत बोल. और इतना करके उसने एक डंडा उठाया तो मेरे हस्बैंड ने उसको रोक लिया. तो इतने में उसने दूसरा डंडा मारा जो मेरे एल्बो पे लग गया. पर उस समय सिर्फ मैं रोक रही थी, मैंने ध्यान नहीं दिया कि एल्बो पे लगा ये वो. और ही ऑल ऑफ देम केम एंड स्टार्टेड यू नो, सबको जोर जोर से चिल्लाने लग गए, गाली देने लग गए. तो वी वर ट्राइंग टू मेक देम अंडरस्टैंड कि यहाँ पे ऐसा कुछ नहीं हो रहा, आप चेक करिए, इनके पास ये है, इनके पास ये है, यहाँ पे ऐसा कुछ है नहीं. लेकिन वो लोग सुनने को तैयार नहीं थे. और मेरे हस्बैंड ने बोला कि अरे तुमको लग गया, तो उसने बोला कि अरे मजनूगिरी चल रही है क्या तुझे, चलो सबको अलग अलग बिठाओ. तो उन्होंने मेल और फीमेल अलग अलग कर दिए. कैंप फायर के उस साइड मेल और इधर सारी फीमेल्स को बिठा दिया. हमारे साथ मेरी फ्रेंड का बेटा, 5 साल का बेटा शौनक भी था. वो अपनी माँ की गोद में सो रहा था. उस टाइम पे उससे गंदे गंदे क्वेश्चन करके उसको झापड़ मारा गया. आप सोचो रात को 3 बजे यू आर कमिंग डाउन फ्रॉम द यू टुक द डिफिकल्ट पाथ इंस्टेड ऑफ ईजी वन. हमको डर लगा था ईजी वन से जाएंगे कहीं कोई छुपा हो फिर मारे. तो हमने सबसे जो एक वाटरफॉल का रास्ता है वो चूज़ किया. 10-10 का ग्रुप सेग्रीगेट किया और सब नीचे आए. उसके बाद नीचे आके 4:30 हम लोग लोनावला पुलिस स्टेशन गए. वहाँ पे हमने 9:30 बजे तक हमारा ब्रीथ एनालाइजर हुआ, वेदर वी आर ड्रंक और नॉट. एक बार हुआ विच केम निगेटिव. उन्होंने दोबारा किया कि शायद कुछ प्रॉब्लम है मशीन में, तो उन्होंने दोबारा किया तो वो भी निगेटिव आया. And the behavior with them was lit. I find it little friendly. जैसे पुलिस जो वहाँ पे था उन्होंने बोला कि you decide whether you want to lodge a complaint or not. मैंने कहा सर पर उन्होंने मारा है तो वो तो मारेंगे ही. वीडियो जर्नलिस्ट नितिन सांडवरसह अरुण मेहत्रे, जी मीडिया, पुणे. Z24 तास रहा एक पाऊल पुढे.